सोलापूर जिल्हा धर्मादाय संस्थेतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 20 जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या। सोलापूर जिल्हा धर्मादाय संस्थेतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यामध्ये 17 जोडप्यांनी हिंदू पद्धतीने तर 3 जोडप्यांनी बौद्ध पद्धतीने विवाह केला। यावेळी डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, डॉक्टर बी पी रोंगे, नगरसेवक अविनाश बोमड्याल, नागेश वल्याळ, गुरुशांत धुत्तरगावकर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। धर्मादाय उपायुक्त पी एस चौधरी यांनी कन्यादान केले। यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस व्ही पवार, आर आर कोरे, एस एस बोराळे आदी उपस्थित होते। 20 वधूवरांकडील जवळपास 7,000 नातेवाईक वराडी मंडळींनी हजेरी लावली। दुपारी 12 वाजता वराडी मंडळींना आणि उपस्थितांना स्नेहभोजन दिले गेले। या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यास व्यंकटेश देवस्थान, चेंबर ऑफ कॉमर्स, श्री गणेश सर्वसेवा संघ, यमाई देवस्थान ट्रस्ट, निलगार ज्ञाती संस्था, पंढरपूर एज्युकेशन सोसायटी, आदर्श शिक्षण संस्था पंढरपूर, सार्वजनिक मंडळ पंढरपूर, पांडुरंग शिक्षण प्रसार मंडळ, शाहू शिक्षण संस्थेने विशेष सहकार्य केले।